पावसाळ्यात डोरमॅट चिखलाने खूप खराब होतीये का? आणि जेव्हा तुम्ही ते धुताय तेव्हा ते निघता निघत नाहीये का? म्हणून आपण या व्हिडिओ मधून डोरमॅट साफ करण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेणार आहोत. नंबर 1, डिटर्जंटचा वापर करा. हो, सर्वप्रथम तुम्हाला एका मोठ्या टब मध्ये किंवा बादली मध्ये पाणी घेऊन त्यात थोडस डिटर्जंट घालायचं. हे डिटर्जंट पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यायचंय आणि त्यानंतर किमान तासभर तुम्हाला ही डोर मॅट या डिटर्जंटच्या पाण्यात बुडवून ठेवायची. त्यानंतर तुम्ही ही मॅट या पाण्यातून काढून स्क्रबरच्या मदतीने घासून घेऊ शकता. त्यामुळे आत अडकलेली सर्व घाण सहजपणे निघून जाईल. त्यानंतर ही डोर मॅट उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्या. नंबर 2, बेकिंग सोडा वापरा. हो, डोरमॅटवर लागलेले चिखलाचे डाग कितीही धुतले तरीही त्याचे हट्टी डाग जर निघत नसतील तर तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. एका मोठ्या भांड्यात तुम्हाला गरम पाणी घ्यायचंय. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्हाला बेकिंग सोडा घालायचाय. बेकिंग सोडा या पाण्यात संपूर्णपणे मिसळून द्यायचंय. आता ही तयार झालेली पेस्ट तुम्हाला डोरमॅटवर असणाऱ्या हट्टी डागांवर लावून ब्रशच्या मदतीने घासून घ्यायची. त्यानंतर डोरमॅट साबण आणि डिटर्जंटच्या मदतीने पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची. नंबर 3, रबरी डोरमॅट कशी स्वच्छ करायची. रबरी डोरमॅटला वरच्या बाजूने छोटे छोटे रबरी पाईप असतात. अशा मॅटची स्वच्छता थोडी अवघड असते. दर 3 ते 4 दिवसांआड व्हॅक्युम क्लीनर वापरून अशा मॅट स्वच्छ कराव्यात. महिन्यातून एकदा थोडं डिटर्जंट वापरून तुम्ही ही मॅट स्वच्छ करू शकता. हेवी डिटर्जंट वापरू नका. नंबर 4, कापडी डोरमॅट. कापडी डोरमॅट स्वच्छ करायला अतिशय सोपं आहे. महिन्यातून एकदा ते गरम पाण्यात थोडं बेकिंग सोडा टाकून अर्धा तास भिजत ठेवायचे आणि त्यानंतर ते हाताने धुवून काढायचे. किंवा आपण मशीन सुद्धा वापरू शकतो. फक्त ब्रशने त्यावर न घासता ते हळुवारपणे धुवून घ्यायचे. नंबर 5, डोरमॅट वॉशिंग मशीन मध्ये धुवू नका. आजकाल अनेक प्रकारचे डोरमॅट बाजारात सहज उपलब्ध होतात. काही डोरमॅट वॉशिंग मशीन मध्ये धुता येतात आणि काही हातानेच धुवावे लागतात. जर आपला डोरमॅट हा फुटरेस्ट रबरचा असेल तर तो वॉशिंग मशीन मध्ये चुकूनही धुवायला टाकू नका. अनेक वेळा जाड डोरमॅट मशीन मध्ये टाकल्यावरही ती फाटू शकते. त्यामुळे डोरमॅट शक्यतो हातानेच धुवा. सो दॅट्स ऑल. या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमसखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील.